नमस्कार. गणपती बाप्पासाठी मी काही माझे विचार मांडलेले आहेत. म्हणजे आमच्या बेंडे घराण्यातला म्हणजे माझे पप्पा यशवंत बेंडे यांचे कुलदैवत गणपती बाप्पा आहेत आणि ते जागृत गणपती बाप्पा आहेत. छोट्या भरड्या सुपारीचा त्याला शेंदूर लावून लावून तो मोठा गणपती झालेला आहे. 200 वर्षापूर्वीपासूनचा हा गणपती आहे. म्हणजे आत्ता त्यांच्या घरी जो गणपती आहे तो जागृत गणपती आहे. त्याबद्दल गणपती बाप्पाचा प्रवास आमच्या घडामोडी ह्या मी माझ्या शब्दात मांडलेल्या आहेत. बघा. गणपती बाप्पा. नमस्कार. चरण स्पर्श गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, तुमचा आणि बेंडे घराण्याचा खूप जवळचा संबंध. तुम्ही तर त्यांचे कुलदैवत आहात. 200 वर्षापासूनचे तुमचे घनिष्ठ नाते, आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून ते आई वडील आणि आता माझे भाऊ बंधू यांच्या पिढीपर्यंतचा प्रवास, प्रत्येक क्षणाचे तुम्ही साक्षीदार आहात. सगळ्या सुख दुःखात तुम्ही सामील होत आहेत आणि अजूनही पुढे राहताल. देवा, तुम्ही नांदेडमधून 1987 परभणीला पप्पांनी नवीन घर बांधले म्हणून तुम्हाला हलवण्यात आले. तुमचं मूळ स्थान नांदेड, पण पप्पा जिथे तिथे तुम्ही असणारच हो ना, म्हणून तुम्हाला आणावं लागलं नांदेडून परभणीला. तुमची छान प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देवा, तुमचे जागृत असल्याचे अनेक अनुभव तुम्ही दिलेले. पप्पांची छान प्रगती झाली. खूप धनसंपत्ती ऐश्वर मान सन्मान पप्पांनी मिळवला. तुमची कृपाच त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात तुम्ही त्यांची साथ कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही याची मला खात्री आहे. देवा, चूक भूल झाल्यास क्षमस्व. तुम्हीच बुद्धिदाता आहात तेव्हा चांगली बुद्धी देता, पण नियतीचा खेळ वेगळाच असतो. तुमचा प्रवास त्यांच्याबरोबर 30 वर्षे परभणीत राहिलात, पण काही घडामोडी आयुष्यात अशा घडल्या गेल्या पप्पांच्या, त्यामुळे तुम्हाला ते जिथे गेले तिथे तिथे तुम्हाला हलवण्यात आले. पण तेवढी श्रद्धा ठेवून तुमचं अस्तित्व त्यांनी टिकवलं बरं. आजोबा पंजोबा यांची ऊर्जा आहे तुमच्या रूपात, त्यांचा स्पर्श आहे तुमच्या मूर्तीला. प्रत्येक चतुर्थीला शेंदूर लावणे हा नियम आहे आणि तो आजही चालूच आहे. तुम्ही खूप लहान आहात, म्हणजेच बरड्या सुपारीला शेंदूर लावून लावून 200 वर्षाचे तुम्ही झालात. असे वाटते जणू छोटे बाळ आहात. गोड रूप तुम्हाला आले. खरंच तुमच्याकडे पाहिलं ना बाप्पा की असं वाटतं एक छोटस बाळच आहात. मन समाधानी होते, खुश होते. तुम्ही किती गाव फिरलात, नांदेड परभणी पुणे परत परभणी परत पुणे. आणि आता ह्या 2020 खूप मोठी घटना घडली. आमच्या म्हणजेच बेंडेच्या घरात माझा छोटा भाऊ तुषार, दादांचा लहान लाडका मुलगा, तू तुझ्याजवळ त्याला बोलावून घेतलंस. ह्या मागचा तुझा काय हेतू आहे माहीत नाही. पुढे त्यांच्या आयुष्यात काय तू लिहिलेस तेही माहीत नाही, ते तुलाच माहीत. आणि आता शेवटी तू परत तुझ्या मूळ गावी म्हणजेच जन्मस्थान नांदेडला गेलास. माझं सौभाग्य म्हणून तुझे चरणस्पर्श माझ्या घराला लाभले. माझ्या घरात तुझी परत पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देवा, तू जागृत आहेस. सर्वांना सुखी समाधानी ठेव. आई पप्पांना, भाऊ भाऊजे, छोटी आरू माझी भाऊजे, त्यांचे लेकरं सगळ्यांना खूप खूप खुश ठेव. आरोग्य संपत्ती दे, वैभव संपन्न कर. त्यांचे गेलेले जीवनातील आनंद तुषार त्यांना परत दे. तुला द्यायलाच पाहिजे, कळलं देवा, द्यायलाच पाहिजे. माझी अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे आणि हक्क पण आहे. त्याच हक्काने मी मागते हे वरदान तुला. बेंडे घराण्याला सुखी समाधानी आणि निरोगी ठेव देवा, निरोगी ठेव. तुझं जागृत अस्तित्व सदैव टिकून आहे. तुझी कृपा तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. माझा नमस्कार तुझ्या चरणी. थँक्यू सो मच गणपती बाप्पा. माझा नमस्कार.